आता 1200 रुपयापर्यंत गेलेला आहे. कधी काही 100-300 मध्ये जो टीव्हीचा रिचार्ज व्हायचा त्याला आता 450 रुपये द्यावे लागतात. ज्या जीवाचं भलं करण्यासाठी मोदीजी काम करत आहेत, कारण तुम्हाला माहिती असेल की खूप आधी आपल्याकडे फोन होता तेव्हा बीएसएनएलची रेंज यायची, आता बीएसएनएलची रेंज नाही. मध्ये मध्ये झालं असं की लोक आपापसात बोलायला लागले, अरे बीएसएनएल बंद आहे, बीएसएनएल बंद आहे, बीएसएनएलची रेंज येत नाही, बीएसएनएलची रेंज लागत नाही, मग काय करा, हे दुसरं कार्ड घे, दुसरं कार्ड घे. कुठलं कार्ड? जिओचं कार्ड घे. ठरवून सरकारी कंपन्या बंद पाडायचं पाप आणि ठरवून खाजगीकरणाकडे देण्याचं पाप मोदीजींच्या काळात झालं. मोदी सारखे म्हणायला लागले, काही बोललं की बघा हा सामने किती आहे मोदीजी मध्ये आणि एकनाथ भाऊ मध्ये, सामने किती आहे बघा. मोदीजींना काहीही विचारलं की त्यांनी एकच सुरू केलं, 70 साल में जो हुआ था, 70 साल में ऐसे हुआ, काही विचारलं की 70 साल चिपके पोचा लागले. पण मोदीजींना कळलंच नाही की मोदीजी उशी 70 साल में जो बहुत बड़े बड़े एयरपोर्ट बनाए गए उसी एयरपोर्ट पर आप उतर रहे हैं और वही से आप हवाई जहाज में बैठ रहे हो. 70 साल में वही स्कूल बनाए गए जिन स्कूलों में अब आपके इलेक्शन के वोटिंग के बूथ लगते हैं, ये सारे स्कूल उन्हीं 70 सालों में बनाए गए. मोदी जी जहां जहां 70 साल होना चाहिए उन्हीं रक्षा के अपने दौरान मुझे काय खरच है ये 70 साल मनता है. आत्ता एकनाथ भाऊ कुठलाही प्रोजेक्ट जेव्हा महाराष्ट्राच्या बाहेर जातो आणि आपण त्यांना काही बोलतो तेव्हा ते म्हणतात आधीच झालं, आधीच म्हणजे लोकांना वेळेत करायचा कार्यक्रम काय आहे. मोदीजी जाहिरातीमध्ये प्रसिद्ध, मोदीजींच्या जाहिराती म्हणजे बघायचं काम नाही. मोदीजींचं ड्रेसिंग, मोदीजींचा सूट, मोदीजींचा बूट, मोदीजींची हवा, मोदीजींची आरटाईल, मोदीजींची स्टाईल. कधी कधी जवळ समोर एखादा कॅमेरामॅन किंवा एखादा कार्यकर्ता आला तर फोटोसाठी लगेच त्याला बाजूला सरकवणं हे सगळं मीडियाने बघितलंय. सेम स्टाईल आमच्या एकनाथ भाऊची की एकनाथ भाऊ गाडीत बसले, फोनवर बसलाय आणि मागून माणूस रेकॉर्ड करतोय. मागच्या कॅमेरामॅनला चेहरा दिसावा म्हणून एकनाथ भाऊ असा चेहरा करून बोलतो. काय धंदा आहे, किती किती बघा मोदीजींना किती कॉपी केलंय एकनाथ भाऊ, किती आहारी गेले ते लोक. मोदीजी नंबर एक, मोदीजी नंबर एक. छान थापा देऊ शकतात, हे पण आम्हाला थापा देतात, आमच्याकरता थापा घेऊन जातात, थापाचा कार्यक्रम करतात. सौभाग्यला मोदीजी ज्या पद्धतीने मांडणी करू पाहता लोकप्रिय बोलण्यामध्ये मोदीजींचा हात घरते, तुम्ही आमच्या एकनाथ भाऊंचे पण आता लोकप्रिय घोषणा द्यायचं चालू. चाराने की मुर्गी और बाराने का मसाला कैसे करते हैं वो जितना मोदी जी को पता है उतना हमारे एकनाथ भाई को भी पता है. वो भी बहुत अच्छे से चाराने की मुर्गी